संदीप सुटे ना कळले तयार केले की धीरजला काल रात्री परत सांगून हे केले की संदीप सुटे का संदीप सुटे सचिन सर ने काल राजू भाई नवसाहेब लक्ष द्या फक्त असा होय सर कॅमेरा तुम्ही का नाही दिसत असं सांग नाही ते लाईव्ह झालं की मग फोटो चालू झालं काय हो कुठे घालायचं फोटो घे बळा आता ह्या साइड ला सगळे फोटो घ्या सर इकडे चांगला गे रे फोटो आज जेपीएल च हे टाकायचं सगळीकडे विजू काल सांगितलेलं केलं काय एस के नाही अजून यायला इसके नाही डिपूट नाही म्हणून आहे फोटो फोटो सगळी घेऊनच इकडे आलो तेवढ्या सर टॉस घेऊन दैवानुस्फूर्तचे कर्णधार आणि रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स गारगोटी च्या कर्णधारांनी टॉस साठी क्रीडांगणावर येण्यात इनाम आहे.
Atas
Selamat datang.
Thank you.
Tax
Thank you.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या होते बिनबाद 17 एक ओव्हर पूर्ण 17 धावा 0 विकेट
दोन षटकांच्या समाप्तीनंतर डायवन स्पोर्ट्स संघाची धाव संख्या आहे ती 29 दोन बाद 29 या यूट्यूबचे प्रक्षेपण साठी जे प्रायोजक आहेत ते मालेडकर ज्वेलर्स यांचा मनापासून धन्यवाद यूट्यूबचे सामने आपल्याला लागून जात आहेत व्ह्यू फाइंडर मीडिया वरती जाऊन आपण हे लाईव्ह सामने पाहू शकता Yeah,
Thank you.
षटकांच्या समाप्तीनंतर दयावान स्पोर्ट्स गारगोटी संघाची धावसंख्या पोहोचते 43 एक विकेट 43 नंतर इकडे द्या म्हणून खुर्ची केटरिंग स्पोर्ट्सचे संस्थापक कैलासवासी चंद्रकांत दादा चव्हाण यांचे स्मरणार्थ दत्ता चौगले यांच्याकडून तिन्ही मॅचला कोल्ड ड्रिंक्स Thank you.
त्याची जागा घेतोय अजित बेलेकर.
Thank you.
आंबेडकर यांचा अप्रतिम असा छेद अप्रतिम अजित बेलेकर यांची जागा घेतोय महेश सोरटे Thank you.
Jadi,
अतिशय चांगली खेळ खेळून सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. पहिलवान रुग्ण सिंध स्पोर्ट्स संघानं पुढचा खेळतो. मात्र चेंडू क्षेत्र क्षेत्र हातामध्ये निर्धाव चेंडू चेंडू फिरून काढला. महेश देवडेकर बॉलिंग मार्गावर सज्ज. सुरेश देवडेकर नो स्ट्राईकवर. महेश सोडे पुढचा चेंडू. सुंदर खेळ जगदीशच्या बॅटमधून पाहायला मिळते. छत्री पावसाला थांबू शकत नाही, मात्र पावसात उभा राहण्याची हिंमत मात्र देऊ शकते. आत्मविश्वास जरी यशाची खात्री देऊ शकत नसला तरी संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र निश्चितच मिळते. आणि या प्रेरणा जगदीशला आत्ताच्या षटकासाठी निखिल गोटे यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस झालं आहे. अप्रतिम हँडी षटकार पाहायला मिळाला जगदीशच्या बॅटमधून. धावा झाली 79. पुढचा चेंडू सेमी फायनल मधला पहिला थरार पहिला सामना
Taiwan Sports Kargoti versus Pahlawan Raghunath Shinde Sports Kargoti. दोन्ही संघांनी सुपर 10 मध्ये थरारक कामगिरी केली आहे आणि दोन्ही संघांनी त्याच पद्धतीने प्रवेश या सेमी फायनल मध्ये केलेला आहे. निश्चितच या दोन्ही संघांचा सामना आजचा जो पहिला सामना आहे निश्चितच क्रिकेट प्रेमींना आनंदाचा दिवस असा असेल आणि डोळ्याचं पारण फेटणार पण हा सामना मिळेल पाहायला मिळेल एक रोमांचक सामना बघायला मिळेल कारण पुढचा जो संघ आहे समोरचा जो संघ आहे पहिलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स गारगुटी यांनी मोठी आतापर्यंत मोठी खेळी केली आहे टेक्निकली खेळ खेळण्यामध्ये माहिर आहेत चौकार षटकारांची आतषबाजी करण्यामध्ये सुद्धा ते माहिर आहेत परवाच्याच सुपर एटच्या शेवटच्या सामन्यामध्ये त्यांनी 100 सुद्धा पार केलेले आहे त्यामुळे निश्चितच हा सामना रोमांचक सेमीफायनल मधील पहिला सामना पहिलवान स्पोर्ट्स गारगोटी वर्सेस पहिलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स गारगोटी आणि यानंतरचा सामना जो होणार आहे तो सामना सुद्धा एक जबरदस्त असा सामना सर्व क्रीडा प्रेमींना पाहायला मिळणार आहे एसटीएम स्पोर्ट्स गारगोटी वर्सेस ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मधुर यांच्यामध्ये पुढचा सामना या ठिकाणी सेमीफायनल मध्ये होईल शेवटचा षटक घेऊन येतोय रोहित आबिटकर आणि स्ट्राईकर आहे महेश नॉन स्ट्राईकर आहे वैभव सुतार रोहित आबिटकर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केलेली आहे शेवटचं षटक पहिला चेंडू सामना करतोय महेश सुंदर असा फटका स्ट्रीपला लगावलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या दिशेला होता तितकं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण निश्चित या ठिकाणी दोन धावा वाचा जमावा लागेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आतापर्यंत ज्याने ज्याने सामना पहिलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्सचा पाहिला असेल निश्चित त्यांचं क्षेत्ररक्षण गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा अतिशय सुरेख झालेले सुरेख कामगिरी करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे पहिल्यांदाच सेमीफायनल मध्ये प्रवेश होतो त्यांचा रोहित आबिटकर पुढचा चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू एक धाव गेले दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होता मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते दैवान स्पोर्ट्स गारगोटी संघाला सुरेख खेळी चौकार षटकारांची आतषबाजी आतापर्यंत पाहायला मिळाली अजूनही चेंडू बाकी आहेत काही शिल्लक चेंडूवर एक मोठी धाव संख्या करण्याचा मनसुबा असेल तो मात्र आता दैवान स्पोर्ट्सचा फलंदाजांचा स्ट्राईकवर आहे वैभव अप्रतिम गोलंदाजी निर्भाव चेंडू शेवटच्या षटक शेवटच्या षटकामध्ये चौकार षटकांची आतषबाजी करण्याचा प्रयत्न होता मात्र तितकीच तितकी गोलंदाजी करतोय रोहित आबिटकर सुंदर कामगिरी आतापर्यंत रोहित आबिटकरांची गोलंदाजी मध्ये पाहायला मिळाले शेवटचे षटक पुढचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी रोहित आबिटकरला विकेट मिळते 3 त्रिफळाची रोहित आबिटकरचे म्हणजे कमी वयामध्ये अतिशय सुरेख कामगिरी पाहायला मिळाली या मौली विद्यापीठाच्या क्रीडांगणावरची खेळच्या माध्यमातून सुरेख प्रवेश केलाय सेमीफायनल मध्ये पहिलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स गारगोटीनं आमदार कार्यसम्राट आमदार प्रकाश रावजी आबिटकर साहेब यांचे पुत्र आहेत ते प्राचार्य अर्जुन आबिटकर सर यांचे अजित आबिटकर यांचे सुपुत्र आणि दोन्ही चुलत बंधू अतिशय सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळते डायवर स्पोर्ट्स गारगोटीनं सुद्धा अतिशय सुरेख कामगिरी करत सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे अभित चव्हाण नावातच दम कामगिरीतही दम उर्वरित चेंडू मध्ये मोठी फटकेबाजी खेळण्यासाठी पाठवलेला आहे बॉबी चव्हाण यांना
मामाला गोलंदाजी करतोय बाचा बॉबी चव्हाण मामा रोहित आपलेकरांचे हवेमध्ये फटका एक डाव येतील दुसऱ्या डावासाठी प्रयत्न करताना दिसत नाही एका डावावर समाधान मानावं लागतंय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण पैलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्सच्या सर्वच खेळाडूंच्याकडून पाहायला मिळालं शेवटची गोलंदाजी करतोय रोहित आंबेडकर शेवटची उत्कृष्टाचा फटका मात्र पाहायचा चेंडू सीमारेषेच्या काय होते शेवटच्या चेंडूवर शेवटचा षटकार महेश सुरटे यांच्या बॅट मधून निघालेला हा ब्लँडी षटकारासाठी सोपान सुरटे भोसले सोपान भोसले यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षिसाची खैरात सुरू झालेली आहे सोपान भोसले यांच्याकडून महेश सुरटेच्या या जबरदस्त षटकारासाठी 200 रुपयांचं बक्षीस आणि डायवर्स बोर्डची धाव संख्या झालेली आहे 94 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते पैलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट साठी 93 सेमीफायनल मध्ये अगदी मोठी धाव संख्या उभा करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे डायवर्स स्पोर्ट्स गारगोटी 94 धावांचं आव्हान दिले जिंकण्यासाठी पैलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स गारगोटीसाठी जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते क्रिकेटचा थरार क्रिकेटचं धुमशान क्रिकेटचा महासागर जीपीएल चषक 2022 पर्व 14 मौनी क्रीडांगणावर हा सामना सर्व बॅट्समन बॅट्समनचा लवकर दयावान स्पोर्ट्स आपले बॅटमन पाठवा पैलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स आपण पॅव्हिलियन मध्ये जा सॉरी दयावान स्पोर्ट्स आपले फिल्डर पाठवा आणि पैलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स आपले बॅटमन पाठवून द्या पटदिशी यानंतर पुढचा सामना सेमीफायनलचा आहे वेळेचं बंधन पाळा यापूर्वी आपल्याला जे नियम सांगितलेले आहेत त्या सगळ्या नियमांचं पुढेही तसंच पालन करायचं आहे अन्यथा आपल्याला सांगितलेल्या नियमांचं बंधनकारक जर पाळले नाहीत तर पुढचा दंड होऊ शकतो नेहमी माहिती असू द्या जीपीएलचं खास वैशिष्ट्य 14 यशस्वी वाटचाल जीपीएलची जी झालेली आहे ते अगदी कठोर नियमांच्या मुळे आणि ते नियम सांग जीपीएलचे कॅप्टन कुल जीपीएल कमिटीचे अध्यक्ष बाजीराव नाना चव्हाण यांच्या या अध्यक्षतेखालचं जे यश जे आपण गेलं 14 पर्व बघतोय या खऱ्या यशामध्ये या बाजीराव नाना चव्हाण कॅप्टन कुल म्हणून या जीपीएलचे अध्यक्ष म्हणून ज्याची ओळख आहे आणि त्यांच्याच माध्यमातून जे नियोजन होत आहे त्या नियोजनामध्ये सरजीराव मोरे बंडादादा खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल अरुण शिंदे एस के शिंदे मनोहर परीत विजय सारंगांचं तर फार मोठं मी योगदान म्हणेन ना फार मोठं योगदान कारण पहिल्या दिवसापासून विजय सारंग अगदी मनापासून या ठिकाणी मोठं योगदान विजय सारंग माजी सरपंच विजय सारंग यांनी दिलेलं आहे गजानन शिंदे राजन चिले संजय चिले या सर्वांचंच फार मोठं जीपीएलच्या या यशस्वी पर्वासाठी योगदान आहे बाबासाहेब चव्हाण दीपक देसाई या सर्वांचंच फार मोठं योगदान आहे अतिशय सुरेख योगदान दोन्ही संघांना सूचना आहे आपण ताबडतोब त्यांना सामना सुरू करायचा आहे हा सेमीफायनलचा पहिला सामना आहे पहिले विनिंग पूर्ण झालेलं आहे दुसरे विनिंग आता सुरू होणार आहे यानंतर दुसरा सामना एसटीएम खडकली गारगोटी विरुद्ध ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मडूर या संघाचा दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे
या सिने पाहिल्यानंतर उद्या दुपारी बरोबर 2 वाजता याच क्रीडांगणावरती याच ठिकाणी अंतिम फायनलचा सामना जेपीएल 2022 चा तुफान प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये आणि तमाम क्रिकेट प्रेमींच्या सदिच्छेला प्रेमाला भर येणारा असा सामना उद्या याच क्रीडांगणावरती आपल्याला पाहायचा आहे. या संपूर्ण सामन्यांचा YouTube चॅनल वरती थेट प्रक्षेपण लाइव प्रक्षेपण सुरू आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे रुपये 77,777 व चषक प्राचार्य अर्जुन आंबेडकर सर केडीसी बँकेचे संचालक यांच्याकडनं दिलं जाणार आहे. नंबर 2 तृतीय बक्षीस रुपये 55,555 व चषक प्राचार्य अर्जुनराव आंबेडकर केडीसी बँकेचे संचालक यांच्याकडनं दिलं जाणार आहे. नंबर 3 11,111 रुपये दीपक बाबासाहेब देसाई युवा नेते यांच्याकडून दिलं जाणार आहे. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाला दुसरं बक्षीस आहे 11,111 रुपये बाबासाहेब चव्हाण शेठजी यांच्याकडून दिलं जाणार आहे. खास करून मॅन ऑफ द मॅचचा 32 इंची LED TV हा दिग्विजय डॉक्टर रवींद्र पारकर यांच्याकडून दिलं जाणार आहे. तसंच चषक दिग्विजय राऊत यांच्याकडून दिलं जाणार आहे. बॅटमन्स पाठवून द्या पहिलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्सचे बॅटमन्स पाठवून द्या. तृतीय क्रमांकासाठी सागर शिंदे बॉन्ड रायटर यांच्याकडून चषक दिलं जाणार आहे. तृतीय क्रमांकासाठी दोन्ही चषक सागर शिंदे बॉन्ड रायटर यांच्याकडून दिलं जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच साठी 32 इंची LED TV संदीप सोरटे कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून दिलं जाणार आहे. त्याचबरोबर खेळाडू वृत्तीसाठी दिग्विजय राऊत यांच्याकडून मानाचा चषक दिलं जाणार आहे. ज्या बेस्ट 10 टीम वरती आल्या आणि ज्या सेमी फायनल आणि फायनल मध्ये 4 टीमा पोहोचल्या त्या सोडून उर्वरित ज्या 6 टीमा आहेत त्या 6 टीमांच्या मध्ये अतिशय उत्कृष्ट अशा टीमसाठी बेस्ट टीमसाठी कलाश्वशी साईनाथ रघुनाथ सॉरी साईनाथ सजरा मोरे दारगोटी यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ संपूर्ण दुटेन सरवडे यांच्याकडून मानाचा चषक आणि रुपये 3,000 असं रोख बक्षीस दिलं जाणार आहे. अशी बक्षिसांची खरात या स्पर्धेवरती केली जाणार आहे. कॅमेराच्या तिथं जे मुलं बसलेले आहेत त्याने जरा खाली उतरा. कर्मणी कॉलेजच्या तिथं जो कॅमेरा लावलेला आहे त्या कॅमेराच्या तिथं बसलेली जी मुलं आहेत ती खाली उतरा. खास करून उद्याच्या फायनलच्या सामन्यासाठी कोल्ड्रिंकची व्यवस्था आमचे स्वर्गीय मित्र केदार मिन स्पोर्टचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत धनाजी चव्हाण यांच्या स्मरणात त्यांच्या फ्रेंड सर्कलना मित्रांनी खास करून सामन्यासाठी दत्तात्रय सोगले यांनी कोल्ड्रिंकची व्यवस्था केलेली आहे त्यांचाही या ठिकाणी शतश आभार मानतो. हा सामना झेंडा दाखवा. सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा त्यानंतर माईकचा ताबा कॉमेंटेटर नांदूरकर सर यांच्याकडे देतो. धन्यवाद पुन्हा त्यांना. केज कॉलेजच्या जवळ जो कॅमेरा त्या ठिकाणी बसलेले आहेत. एकच मिनिट आहे अंपायर. मी पुन्हा सांगणार नाही. माझा आवाज एकदा आला सूचनेचं पालन करा अन्यथा कमिटी कार्यवाही करेल आणि त्याला मग आपल्यावर जबाबदारी राहील त्या सगळ्या गोष्टीची. सांगायचं होतं स्ट्राईकवर प्रथमेश नॉट स्ट्राईकवर विजय गोलंदाज धक्का पटेल त्याला स्कोर करून पहिली गोलंदाजी घेऊन येतोय धक्का पटेल बॉलिंग मार्कवर दत्ता स्ट्राईकवर साईनाथ पहिला चेंडू हिट करण्यामध्ये यशस्वी होते दत्ता निर्धाव चेंडू सुरुवात निर्धाव चेंडून 2022 पर्व 14 सेमी फायनल मधील पहिला सामना
इथून लाईव्हच्या माध्यमातून 198 देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व हा सामना 198 देशातील गगरा टीमनी या सामन्याचा आनंद लुटत आहेत. पहिल्या षटकातील पहिला चेंडू दत्ता पाटील सामना करतोय साईनाथ प्रथमेश दत्ता पाटील या ठिकाणी थोडस धोकादायक स्थिती होती. मात्र पंचांचा निर्णय अगदी सुरक्षित फलंदाज एक धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. प्रथमेश स्वतःच घातक होलेला आहे त्यावेळेला आणि संघाचाही घातक होलेला आहे. एक धावेने दोन चेंडूमध्ये एक धाव घेतलेली आहे प्रथमेशनं. 94 धावांचं आव्हान घेऊन पहिलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स गारगुटी संघ फलंदाजीसाठी उतरलेला आहे. स्ट्राईकवर येतोय विजय पाटील दत्ता पाटील पहिली फलंदाजी. दत्ता पाटील यांचा पुढचा चेंडू अतिशय ग्रामीण भागातील हा खेळाडू विजय पाटील अतिशय ग्रामीण भागातील पण या ठिकाणी क्रिकेट या खेळामधून अतिशय चांगली कामगिरी करून नाव कमवलेलं आहे. पुढचा चेंडू दत्ता पाटील यांचा. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत दत्ता पाटील यांची सुरेख कामगिरी म्हणावी लागेल पहिल्या षटकातील. आतापर्यंत फक्त एक धाव दिलेली आहे. 94 धावांचा धावाचं आव्हान आहे. पहिलं शतक सुरू आहे. दत्ता पाटील यांचा पुढचा चेंडू सामना करतोय विजय पाटील. उत्कृष्ट गोलंदाजी पिच्चून गोलंदाजी करताना लक्ष 2022 जिथे चषक लक्ष ठेवून घेऊ गोलंदाजी करताना आणि 94 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी फलंदाजांना आव्हान. उत्कृष्टाचा फटका या ठिकाणी सीमारेषेच्या या दिशेने जाताना मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. दोन धावा घेण्यात मात्र यशस्वी झालेला आहे तो विजय पाटील. प्रथम क्षेत्ररक्षण निश्चितच दोन धावा वाचवलेल्या आहेत संघासाठी. JPL चषक 2022 पर्वत 14 दत्ता पाटील पहिल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करतोय विजय. स्पीड कमी आली ना. वाव चेंडू सीमारेषेच्या दिशेला तो सीमारेषा पार पहिला चौकार. आत्मविश्वास वाढवणारा पैलवान रघुराज शिंदे स्पोर्ट्स मधील पहिला चौकार जबरदस्त. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पैलवान रघुराज शिंदे स्पोर्ट्स संघाची धाव संख्या झाली आहे 3-7 आफ्टर 1 ओव्हर 7 रन. अनिल पाणी नाही चालला प्लेअर बदलणार का आणि बदलता मगाशी तुम्ही साईनाथ नावांच्या नावानं बक्षीस दिले. मी खरंच काही महिन्यापूर्वी तुमच्या येऊन प्रसंग उघडला. हे प्रसंग उद्या बरोबर 2 वाजता सामना सुरू होईल. फायनलचा महासंघाला उद्या 2 वाजता कुठच्या कुठला पुढचा येतो. उत्कृष्ट वापसी म्हणावी लागेल जम्मूची. ज्या पद्धतीनं पहिल्या 2 चेंडूवर चौकाराची आतषबाजी झाली होती मात्र पुन्हा वापसी म्हणावी लागेल जम्मूची. निर्धाव चेंडू पुढचा चेंडू आणि या ठिकाणी एक धाव मात्र मिळेल ती पैलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स गारगुटी संघाला. स्ट्राईक होते स्ट्राईक करतात विजय पाटील.
कारण ते यश आहे चिपियलचं।
आतापर्यंत एडपीने चिपेल से यश बघितलं आहे. दरवर्षी यश वाढतच आहे आणि हे कमिटीला मी खरंच मी कमिटीचा धन्यवाद मानतो. ज्या पद्धतीने तुम्ही नियमावले किंवा ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या पद्धतीचं प्रत्येक गोष्ट बदलत नेली, यावेळी तर पहिल्यांदाच युट्यूब लाईव्ह चॅनल सुरुवात केली. म्हणजे दरवर्षी काही ना काही बदल करत आणि नियम अप्रतिम गोलंदाजी लता पाटील यांची अप्रतिम. एकच धाव दिले या षटकामध्ये जबरदस्त. सेमी फायनलचा एक महासंग्राम क्रिकेटचा महासंग्राम आहे. या ठिकाणी क्रिकेटचा थरार आहे आणि या थरार क्रिकेटमध्ये तीन षटक संपले. तीन षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद सतरा जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं प्रताप सिंह सुरुवातीलाच आल्या दोन चेंडूवर प्रहार केला आणि सलग दोन चेंडूवर चौकार मारले, मात्र ज्यावेळी गोलंदाजी दत्ता पाटील यांच्याकडे गेली आणि दत्ता पाटलांनी सुरुवातीला पहिलं षटक सुद्धा अतिशय सुरेख असं टाकलेलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं चमत्कारच म्हणावा लागेल. एकच धाव दिलेली आहे या सेमी फायनल खेळामध्ये. कारण लक्ष आहे जीपीएल 2022 चषक आणि चषकाकडे लक्ष ठेवून प्रत्येक खेळाडू गेले कित्येक दिवस साखळी सामन्यातून सुपर टेन मध्ये आले आणि आता सुपर टेन मधून ज्यावेळी सेमी फायनल मध्ये येतात त्यावेळी प्रत्येक खेळाडूच नव्हे तर खेळाडूचा सपोर्टर सुद्धा स्वप्न बघत असतो की हा चषक हा सामना खेळत आहे. जीपीएल स्पर्धेसाठी ज्या तमाम क्रिकेट शौकीनांनी भाग घेतला, क्रिकेट खेळाडूंनी भाग घेतला, खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं शतश आभार. 5000 लोक आता परत फोन आला, 5084 लोक एकाच वेळी या क्रिकेटचा आस्वाद घेतात. त्या तमाम क्रिकेट प्रेमींना सुद्धा जीपीएल कमिटीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि संघासाठी चौथी ओळ महेश सोरटे ज्यावर बळकडून गोलंदाजी करतोय. स्ट्राईकवर आहे प्रताप आंबेडकर. सामना जरा फार विलंब लावू नका बरं का, फिल्डिंग साठी सुद्धा आपल्याला वेळेत पार पाडायचा या सगळ्या गोष्टी. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचानी वय दिलेला आहे. एक अधिक धाव मिळते ती पैलवान रघुराज शिंदे स्पोर्ट्स गारगोटी संघाला. तीन षटक संपलेले आहे, चौथं षटक सुरू आहे. 8 षटकांचा सामना आहे. उर्वरित षटकामध्ये 94 धावांचं आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रताप सिंह अभिनंदनचा, परत मात्र ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड. एक पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळते ती पैलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स गारगोटी संघाला. चौथा
pavilion mede budhudu pavilion mede je ubha ahet te jara basak ali visheshta kid gatlele je khelaadu ahet samarthak ahet tyanni khali basaycha ahe सुंदर असा फटका स्टेट ला होत आहे त्या चेंडू सीमा रेषा पार एक आत्मविश्वास वाढवणारा चौकार काही चेंडूवर पीठ होताना दिसत होता प्रताप सिंह आंबेडकर मात्र आतापर्यंतची खेळ जर बघितली प्रताप सिंह तर आत्मविश्वासाने भरलेली खेळ आतापर्यंत क्रीडा प्रेमींना पाहायला मिळालेली आहे आणि तोच आता आत्मविश्वास वाढवणारा फटका कारण 94 धावांचा आव्हान घेतलेला आहे उद्याच्या फायनल मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या कडून महेशचा पुढचा चेंडू आणि या ठिकाणी काउंट लेव्हलचा फटका एक दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी सुरक्षित दोन धावा घेतले जातात प्रभात सिंह आंबेडकर यांच्या बॅट मधून आणि दोन धावाचा वाढ होते ती पैलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स संघाची एकदा सेट फटका कोणताही धोका न स्वीकारता या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न आणि तो सफल होताना दिसतोय आणि अशा पद्धतीने थोड्या थोड्या धावसंख्या धावा वाढवत टार्गेटच्या दिशेने चाललाय प्रताप कारण त्यांना माहिती आपण या पिचवर थांबलो तर आपण चौकार आणि षटकारांची आतषबाजी करण्याची क्षमता स्वतःमध्ये आहे हे त्याला चांगलं माहिती आहे त्यामुळं सेफ बॅटिंग करत आणि धावसंख्या वाढवत चाललेला आहे प्रताप सिंह आंबेडकर टेक्निकली बॅटिंग बॉलिंग मार्कर महेश थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल महेश पुढचा चेंडू आणि मी मगाशी म्हटलं होतं त्या पद्धतीने या ठिकाणी काय होते पाहायचं आणि प्रताप सिंह आंबेडकर यांच्या खेळाला लगाम एक अप्रतिम खेळ सीमारेषेच्या अगदी जवळ फटाके आजचे नियम आपल्याला माहिती नाहीत जर फटाके क्रीडांगणावरती आले तर आपल्या दुसऱ्या टीमला विजय दिले जातील माहितीसाठी असू द्या सगळी कमिटी इथं हजर आहे नेम मी सांगतो मी माझे नाहीत कमिटीचे आहेत सगळ्यांच्यासाठी फॉलोअप केले जातील यानंतरच्या सामन्याला सुद्धा हाच नेम आहे आणि उद्या सुद्धा तेच नेम राहतील कोणीही नियमांचं उल्लंघन करू नये परत पुन्हा या सामन्यामध्ये परत जर फटाके आत आले तर 20 धावा आपल्या कमी केल्या जातील सीपीएलच्या याच नियमांमुळे आतापर्यंत 14वा पर्व यशस्वी पर्व चाललेला आहे अतिशय कडक असे नियमामध्ये कोणते अपील नाही सामना कोणताही संघ जिंकू देत आतल्या खेळाडूंच्याकडून किंवा दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून किंवा समर्थकांच्याकडून कुठल्याही प्रकारचं अश्लील कृत्य लाजिरवाणे कृत्य या क्रीडांगणावरती आपण करू नका हा सामना लाईव्ह सुरू आहे आपल्याला या सामन्यामध्ये आतापर्यंत खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे चांगलं सहकार्य केलेलं आहे प्रेक्षकांनी खूप आपल्यावरती प्रेम केलंय तमाम या ठिकाणी क्रिकेट शौकीन या ग्राउंडवरती हजर आहेत लाईव्ह मध्ये पाहतात हे आपल्यावरती प्रेम करतात आपल्या खेळावरती प्रेम करतात आपल्या खेळातनं आपण इतरांची मनं जिंकायची आहेत आणि ती मनं जिंकल्यामुळे आपण फेमस होणार आहात आपल्याला प्रसिद्धी मिळणार आहे त्या प्रसिद्धीचा सुद्धा आपण तितक्याच पद्धतीनं जमिनीवरती पाय ठेवून आनंद लुटायचा आहे गगनाला गवसणी घालणारा सचिन तेंडुलकर आपल्याला माहिती आहे पण आजही सचिन तेंडुलकरच्या कडनं आदराची भावना दुसऱ्याला देणारा रिस्पेक्ट या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्याला क्रिकेट मधला देव समजलं जातं तो देव तुमच्यामध्ये आहे आणि म्हणूनच हे क्रिकेट जिवंत आहे की क्रिकेटची सगळी जे प्रेक्षक आहेत ते तुमच्यावरती प्रेम करतात याचं भान असू द्या धन्यवाद म्हणा
दुरई आणि महेश सोरटेचा एक उत्तम असा बॉल निर्णय चेंडू प्रचंड उत्साहाचं वातावरण दैवान स्पोर्ट्स मध्ये आणि चिंतेचा विषय आहे पहिलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्सच्या पॅवेलियन मध्ये प्लेट करून एक डाव घेण्याचा प्रयत्न महेश दुरेचा महेश सोरटेच्या गोलंदाजी वरती आणि एका धावावरती समाधान मानलं लागतंय चार ओव्हर पूर्ण झालेले आहेत धाव संख्या पोहोचलेली आहे 28 वरती लक्ष आहे पहिलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्सला जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 66 धावांचं आव्हान आहे खूप मोठं नियोजन करावं लागेल पहिलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्सला जिंकण्यासाठी चेहरा टाका तो चेहरा टाका ती मात्र दोन्ही संघ स्थानिकचे आहेत अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असणारा दोन्ही संघांच्या टीम मध्ये दोन्ही संघामध्ये अष्टपैलू खेळाडू आहेत एकापेक्षा एक दर्जेदार उत्तम खेळ आतापर्यंत त्यांनी या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये केलेले आहे क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं असा आतापर्यंतचा विश्वास आहे आणि जिद्द उमेद त्या सर्व गोष्टी या जोरावरती क्रिकेट आजपर्यंत टिकून आहे नेहमी क्रिकेटला मी संजीवनी क्रिकेट असं म्हणतो कारण एखादा बॅटमनच्या आतमध्ये षटकार मारतो आणि बाहेरच्या प्रेक्षकांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं नकळतपणे हालचाली जाणवतात या हालचाली पाहताना सुद्धा अनेकांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहताना जीपीएल कमिटीला सुद्धा तितकाच आनंद होतो या सामन्यामध्ये कोल्ड्रिंकची व्यवस्था केदारलीन स्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चंद्रकांत धनाजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ दत्तात्रय चोगले यांनी कोल्ड्रिंकची व्यवस्था केली आहे खास करून जीपीएल कमिटी त्यांचा विशेष करून आभार मानते या संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपणाचं जबाबदारी मालनकर ज्वेलर्स यांनी घेतलेली आहे सतीश कांबळे गोलंदाजी करतोय कर्मेल कॉलेज कडून बेहतरीन फटका मारण्याचा प्रयत्न महेश दुरेचा पण फिल्डर मौजूद एक दोन धावावरती समाधान मानावं लागतंय अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत दैवान स्पोर्ट्सनं पहिलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्ससाठी केलेले आहे यापूर्वी फटकेबाजीचा सुद्धा खूप अस्वाद दयान स्पोर्ट न घेतलेल्या 94 धावांचं लक्ष पहिलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट साठी ठेवलेलं आहे बॉबी चव्हाणला विक्रम चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचे इनाम आलेलं आताच घेत झेल येतो तिथंच थोडासा उंची गेलेला चेंडू आणि दुसरा झेलबाद पुन्हा एकदा सतीश कांबळे यांच्या गोलंदाजीवरती सनी परीट यांनी घेतलेला चेंड थोडासा उंची गेलेला चेंडू आकाशात घेणारा
फटका मारण्याचा जो जोशामध्ये महेश तुरे या ठिकाणी जेरबाद झाला 35 कामाच्या गोलंदाजीवरती पटाके बाहेर वाजवा बॉर्डर रेषेच्या आत येता कामा नाही त्याची काळजी घ्या पहलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्सचा फटकेबाज फलंदाज भैया भाट महेंद्रीची जागा घेतोय एक अप्रतिम फटकेबाजीचा अत्यंत मोठा असणारा असा भैया भाट वीरेंद्र सेवास पक्की त्याची फटकेबाजी नेहमी चालते अनेकांची मन जिंकणारा असा फलंदाज पण समोर तितकाच अनुभवी गोलंदाज आहे सतीश कांबळे पुढचा चेंडू सतीश कांबळे दरम्यान पोलीस कडून गोलंदाजी करतो स्ट्राईक वर आहे भैया भाट स्फोटक फलंदाज पुन्हा एकदा एका धावावरती समाधान मानावं लागतंय भैया भाट यांना थोडासा धावांच्या वरती अंकुश लावण्याचा प्रयत्न दयावान स्पोर्ट्सचा संघाचा आणि फटकेबाजी करण्याच्या मोहामध्ये दोन झेल बाद झाले पहिलवान रघुदास शिंदे स्पोर्ट संघाचे मोठा तुक्का एक प्रचंड मोठी धावसंख्या उभा करत असताना सुद्धा अशामध्ये दोन फटकेबाज फलंदाज याच्यामध्ये बाद व्हावे आणि प्रचंड दडपण जबाबदारी असताना सुद्धा त्याच उत्तम पद्धतीनं आपल्या जिद्द उमेद आत्मविश्वास यावरती क्रिकेटचा सामना आपल्या बाजून खेळण्यासाठी भैया भाट आणि विजय पाटील क्रीडांगणावरती विजय पाटील गोलंदाजी करतोय सतीश कांबळे अनुभवी फलंदाज विजय पाटील पुढचा चेंडू सतीश कांबळे यांचा फटका मारण्याचा प्रयत्न पण विरोधात चेंडू टाकण्यामध्ये सतीश कांबळे संख्येमध्ये कोणताही बदल नाही 2022 सीपीएलचा मानकरी कोण होणार हे स्वप्न ठरवणारा हा सामना सेमी फायनलचा पहिला सामना या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण 5985 लोक या सामन्याचं प्रक्षेपण पाहत आहेत तमाम प्रेक्षकांना सुद्धा शुभेच्छा येतानी असा सेटला मारायला फटका सहकार्य दिशेला जाताना पण त्या ठिकाणी बॉबी चव्हाण सारखा उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक असल्यानंतर पुन्हा चेंडू क्रीडांगणावरती आणि दोनच धावावरती समाधान मानावं लागतंय विजय पाटील यांना मुधोळ तालुक्यातील पैये गावासारख्या एका ग्रामीण भागातील हा विजय पाटील स्पर्धक आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून सर्वांना परिचित झाला 2022 या सत्रामध्ये आणि तमाम क्रिकेट शौकीनांची मनं सुद्धा जिंकली त्यापूर्वीच्या सामन्यामध्ये आणि दयावान टीमनं सुद्धा अतिशय अष्टपैलू खेळाडूंचा समाविष्ट केलेला संघ अनिल सावंत यांचा या संघामध्ये जगदीश सरका एक नामांकित अष्टपैलू खेळाडू आहे त्याचबरोबर अजित पेदेकर वैभव सुतार महेश सोरटे
सनी पनीट असे अष्टमेलू खेळाडू हितलीन असा पटका पण एकाच धावेवरती समाधान मानलं होतं विजय पंडित यांना स्ट्राइक करायला आहे भैया वाट सुंदर गोलंदाजी सतीश कांबळे यांची ओव्हर पूर्ण झालेले आहे 5 ओव्हर 34 धाव संख्या 3 बाद काय म्हणतात बॅटिंग पॉवर प्ले 18 चेंडू मध्ये 60 धावांची आवश्यकता प्रचंड मोठी धाव संख्या आहे आणि प्रचंड आत्मविश्वासाने खेळावं लागेल भैया वाट आणि विजय पाटील यांना थोडासा सामना सामन्याची स्थिती आज बघितली तर रॉयल स्पोर्ट्सच्या बाजूने झुकता नाही प्रत्येक ओव्हर मध्ये 20 धावांची आवश्यकता पैरवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी एक उत्कृष्ट खेळही आतापर्यंत पैरवान स्पोर्ट्स या जीपीएल स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत तशाच पद्धतीचा खेळ आतापर्यंतच्या संपूर्ण सामन्यामध्ये पैरवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स कडून घडलेला आहे यानंतरचा सुद्धा सामना तितकाच तोलाबोलाचा आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट मधुर 2021 चा विनर आणि त्याचबरोबर एसटीएम खडकली संघाचा असा सामना यानंतरचा दुसरा सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही संघाचे कर्णधार असतील तर त्यांनी नाणेफेकसाठी सभा मंडपा समोर यायचं आहे जेपीएल 2022 सत्र जेपीएल 2023 मध्ये आले 43 ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या ग्राम मुदरड तालुक्यामध्ये आणि 2022 च्या स्पर्धा नकळतपणे या पुढे आल्या पण 2023 मध्ये सुद्धा पुन्हा परत एकदा डिसेंबर महिन्यामध्ये या 2023 च्या जेपीएल च्या स्पर्धा पूर्ण होतील त्यासाठी सुद्धा जे संघ या स्पर्धेतून बाद झालेत बाहेर गेले त्यांच्यासाठी शुभेच्छा पुढील वर्षासाठी नूतन वर्षाच्या जेपीएल कमिटीच्या वतीने सर्व तमाम क्रिकेट शौकीनांना क्रिकेट प्रेमींना क्रिकेट खेळूंना सुद्धा शुभेच्छा गोलंदाजी जगदीश संघासाठी सहावी ओव्हर आणि वैयक्तिक दुसरी ओव्हर टाकतोय बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा दिलाय अंपायरांनी विजय पाटील चेंडू टाकण्यामध्ये जगदीशला पहिलं यश 20 धावांची आवश्यकता प्रत्येक ओव्हरला असताना प्रचंड फटकेबाजी करण्याची आवश्यकता असताना निर्धाव चेंडू गेल्यानंतर प्रत्येक बॉल वरती आणि प्रत्येक रन वरती धोका वाढवणारा असा हा सामना आहे तमाम क्रिकेट शौकीनांनी लाईव्हच्या द्वारे 5,984 लोक आतापर्यंत हा सामना लाईव्ह पाहत आहेत युट्यूब चॅनल मार्फत मालणकर ज्वेलर्स असा फटका आणि थोडासा मिसफील्ड एकाच धावावरती समाधान मला होत आहे विजय पाटील यांना स्ट्राईक वरलेला आहे भैया पाट काय झालं दोन धावा घेतलेले आहेत स्ट्राईक वरलेला विजय पाटील पुन्हा एकदा जगदीशांचा पुढचा चेंडू थोडासा शोमच्या पुढच्या बाजून चेंडू निर्धार चेंडू टाकण्यामध्ये जगदीशला पुन्हा एकदा यश सामना संपल्यानंतर बॉर्डर रेषेच्या आत खेळाडू सोडून कुणी यायचं नाही दोन्ही संघांच्या साठी सूचना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये जगदीशा यश प्रचंड दडपण प्रचंड जबाबदारी जे विजय पाटील यांच्यावरती प्रवीण रघुनाथ शिंदे स्पोर्टची आणि एक तणाव टेन्शन अशा स्थितीची मनस्थिती फलंदाजाची
डाव चंडू उत्तम गोलंदाजी जगदीश सुतार यांची आज वाढदिवसाच्या खऱ्या अर्थाने शुभेच्छा जगदीश दैवन स्पोर्ट्स संघासाठी देणार याची मात्र प्रचिती यायला लागली. तरीन असा पटका पण थोडासा उशिरा पटका आणि तितकाच उत्कृष्ट झेल बॉबी यांचा. हवेमध्ये चेंडू असला आणि बॉबी हजर असला तर झेल बाद होतो याची प्रचिती नेहमी बॉबी चव्हाण आपल्या संघासाठी आत्मविश्वास पूर्ण दाखवतो आणि त्याचा प्रसंग आताच आपल्याला पाहायला मिळाला की दोन झेल बॉबी चव्हाण यापूर्वी घेतले. सोपान भोसले यांच्याकडून 500 रुपये इनाम यापूर्वी आलेलं आहे बॉबी चव्हाणला. विक्रम चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयाचं इनाम बॉबी चव्हाण यांना आलेलं आहे. उद्या याच क्रीडांगणावरती बरोबर दुपारी 2 वाजता फायनलचा सामना तमाम क्रिकेट शौकीनांच्या साक्षीनं अशंक क्रिकेट प्रेमींच्या उत्साहानं 2022 सीपीएलचा कोण होणार मानकरी हा सामना याच क्रीडांगणावरती आपल्याला पाहायचा आहे. मौनी रावणाच्या क्रीडांगणावरती 6-36 12 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता. पिया चव्हाण यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस बॉबी चव्हाणला. सख्खे बंधू पैसे हातात आहेत सगळ्यांचे. स्ट्राईक वर भैया भाट, नॉन स्ट्राईक वर सूरज देवडेकर, गोलंदाज 37. बेहतरीन असा फटका आणि महेश सोरटेकर ही भैया भाट झेल बाद फलंदाज भैया भाट जलगाठी फलंदाजी करण्याच्या दिशेने निर्माण झाला आणि हा पुन्हा एकदा धक्का पैलवान रघुनाथ स्पोर्ट्स संघासाठी. दयावान स्पोर्ट्स दोन्ही संघ गारगोटीतलेच आहेत त्याची कल्पना सुद्धा सामना सुरू झाला की फटाके वाजवायचे पाठीमागे ओरडायचं नाही गाडीचा सायलेंसर चालू करायचा नाही. अप्रतिम चेंडू सतीश कांबळे यांचा थोडासा बॅटवरती आला नसल्यामुळे खूप मोठा फटका होऊ शकला नाही का हवेवरती समाधान मला वाटतंय. स्ट्राईक वर आलेले सूरज एक अष्ट पैलू खेळाडू सूरज देवर्डेकर पैलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स संघाचा. मॉल ट्रॅक वर संदीप गोलंदाज 37 सुंदर गोलंदाजी सतीश कांबळे यांचे निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश आणि पुन्हा एकदा दबावाचं वातावरण पैलवान रघुनाथ शिंदे स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंच्या वरती उत्साहाचं वातावरण दैवान स्पोर्ट्स मध्ये. सतीश कांबळे यांचा पुढचा चेंडू फटका मारण्याचा विचार पण निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिडल स्टंपला भेदून वरून जाणारा चेंडू
पाहिजे डाव डाव संख्या झालेली 38 स्ट्राइक करायला संदीप एक सुंदर रिवर्स शॉट मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र वॉन्डरिंग क्षेत्र पुन्हा एकदा अडवला जातोय एका धावावरती समाधान मानवते संदीप यांना 7 ओव्हर पूर्ण 39 धाव संख्या 5 बाद 6 चेंडू मध्ये 55 धावांची आवश्यकता पहिल्या रघुनाथ शिंदे स्पोर्ट संघाला जिंकण्यासाठी प्रचंड उत्साह एसटीएम संघाचे कर्णधार आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट मडुर संघाचे कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकसाठी या महेश सोरटे संघासाठी शेवटची ओव्हर आणि वैयक्तिक दुसरी ओव्हर टाकतोय स्ट्राइक वरती संदीप निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये महेशला पहिला यश पहिला चेंडू निर्धाव चेंडू 5 बॉल मध्ये 55 धावांची आवश्यकता 5 5 5 दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव टाकण्यामध्ये महेशला यश संदीप स्ट्राइक वरती नॉन स्ट्राइक वर सूरज एक आत्मविश्वास चित्त या सगळ्याच्या जोरावरती हा सामना अंपायर प्रसाद दहस्कर यांचा लेग बायचा इशारा संपूर्ण सामन्यामध्ये या 2022 जेपीएलच्या स्पर्धेमध्ये मनोज गायकवाड आणि प्रसाद कळसकर हे राष्ट्रीय पंच या ठिकाणी लाभले उत्कृष्ट पंचांचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला पारदर्शक पंचगिरी आपण या ठिकाणी केली जेपीएल कमिटीच्या वतीने आपल्याला शुभेच्छा फटका मारण्याचा प्रयत्न पण एकाच धावावरती समाधान झालं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आणि पुन्हा एकदा चेंडू क्रीडांगणावरती परत खास करून कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे मनोज गायकवाड आणि प्रसाद केळसकर हे 2022 जेपीएल साठी पंच म्हणून काम करण्यासाठी उपस्थित निलंबित झाले आणि 94 धावांचं अशक्य असं आव्हान सुद्धा त्यांना फार मोठा डोंगरासारखं वाटायला लागलं मारला फटका संपलेल्या सामन्यामध्ये दयावान स्पोर्ट्स संघ विजयी झालेला आहे 50 धावाने दयावान स्पोर्ट्स संघाचं अभिनंदन ज्ञानोदयाचा मानकरी आहे जगदीश सुतार फटाके बॉन्डरी रेषेच्या बाहेर वाजवा ज्योतिर्लिंग स्पोर्ट मधुर संघाचा कर्णधार आलेला आहे एसटीएम संघाचा कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार आपले खेळाडू होऊन आहात या मॅन ऑफ द मॅच ची आपण या ठिकाणी टी शर्ट घ्यायसाठी जगदीश सुतार यायचा आहे नाही सॉरी आज मॅन ऑफ द मॅच चा टी शर्ट नाही आहे पण वैयक्तिक बक्षीस जे आलंय ते माझ्या मोठी मध्ये आहे ते आपण घेऊन जायचं आहे बॉबी चव्हाण जगदीश सुतार
जगदीश सुतार बाबी चव्हाण प्रताप आंबेडकर रोहित आंबेडकर आपले वैयक्तिक बक्षीस जे आहे ते घेऊन जावा एसटीएम कडकले आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट मधून दोन्ही संघाचे कर्णधार आपले खेळाडू रोहन क्रीडांगणावर दिला यानंतरचा सामना ताबडतोब सुरू होणार आहे Ano? 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 Ano?